नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। राज्यात 3 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। 10 वर्षापासून बंद असलेल्या 3 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। राज्यात 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित सातत्यपूर्ण सर्वकष पद्धतीने मूल्यमापन केले जात होते। या विद्यार्थ्यांना नापास न करता थेट पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात होता, मात्र आता पुन्हा एकदा 3 ते 8 परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 8 पर्यंतच्या मुलांना परीक्षा नसल्याने ते अभ्यासात मागे पडत आहे। शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे। शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात 9व्या क्रमांकावर आहे। आपल्या राज्याला 1-3 क्रमांकांमध्ये आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने राबवण्याचा विचार असल्याचे केसरकर यांनी सांगितले।